रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोडसा अभंग घेऊन येत आहे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. राहू जवळी देवापासी, आता जडोनी पायासी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. देव सुखाचा सागर. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी. आता जडोनी पायाशी. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे. या देवाची लढीवाळे, या देवाची लढीवाळे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा. पहा बर का, किती गोड अभंग आहे. आणि अभंग म्हणत असताना सुद्धा खरा विसावा मिळावा अशीच आपली स्थिती होते. हा अभंग जेवढा गोड आहे तेवढाच या अभंगाचा भावार्थ देखील गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. अहो, आता आपण देवाच्या गावाला जाऊयात, कारण आपल्याला खरा विसावा आपला देवच देणार आहे, आपला देवच देईल. पुढे ते म्हणतात, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आणि बरं का, आपण आपल्या देवाला आपलं खरं सुखदुःख सांगू. आपली खरी जी भूक आहे ती आपला भगवंत, आपला पंढरीश पांडुरंग, आपला देवच मिटवणार आहे. घालू देवासीचं भार, देव सुखाचा सागर. पहा बर का, देव हा खरा सुखाचा सागर आहे. आणि म्हणून आपला सर्व भार आपण आपल्या देवावर घालूयात आणि आपण निश्चिंत होऊन जाऊयात. पुढे ते म्हणतात, राहो जवळी देवापासी, आता जडोनी पायाशी. आता आपण काय करूया, आपण देवाच्या जवळ राहूया आणि देवाचे पाय, देवाचे चरण घट्ट पकडूया. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही लहान लहान या देवाची बालकं आहोत, बाळं आहोत. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे आणि या देवाचे लाडके आहोत. देव आमचे सर्व लाड पुरवितो. पहा बर का, अतिशय गोड असा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी अतिशय गोड शब्दांमध्ये
लडिवाळपणे आपल्या देवाच्या गावाला जायची आपली जी काही आशा आहे ती प्रकट केलेली आहे. आणि खरोखर आपल्याला जो विसावा आहे तो देवाच्या गावीच मिळणार आहे. आपला खरा विसावा तिथेच आहे निश्चितच. आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या विठाईचं सतत चिंतन करायचं आहे. आपल्या विठाईला आपल्या हृदयामध्ये कायमचं प्रस्थापित करायचं आहे. असं केल्यानेच आपल्याला खरा आनंद खरा विसावा मिळणार आहे. आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या गोड अशा भंगासहित. तोपर्यंत जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. रामकृष्ण हरी.